लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आणि सुरूही झाली. कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वैशाली दरेकर ह्या आक्रमक भगिनीला उमेदवारी दिली आहे. त्या कल्याण डोंबिवलीच्या विरोधी पक्षनेत्या होत्या, अत्यंत अभ्यासू म्हणून त्यांची ओळख आहे, आणि त्या एक महिला प्रतिनिधी म्हणून या मतदारसंघातनं निवडणूक लढवत आहे. मी कळव्यातल्या तमाम जनतेला विनंती करतो की देशात महागाई कुठे गेली आहे? महागाई परवडते तुमच्या खिशाला? देशात गॅसचा भाव काय? देशात धर्मांधता किती वाढली? हे पोटाचे प्रश्न महत्त्वाचे की इतर प्रश्न महत्त्वाचे जनतेने आता ठरवण्याची वेळ आली. 84% नवयुवक बेकार आहेत याच्यावरती त्यांच्याकडे उत्तरच नाही, आणि सगळी उत्तरं चालण्यासाठी टाळण्यासाठी मग ते आपलं धर्मद्वेषाचं राजकारण करत असतात. कामं काय केली ती सांगा ना. केंद्र सरकारने केलेली कामं सांगा. हो, मोठं काम केलं. इलेक्टोरल बॉन्ड्स, म्हणजे जे ह्या देशात आणि जगात कुठे घडलं नाही ते या देशात घडलं. पैसे घेण्याला अधिकृत मान्यता दिली, अधिकृत मान्यता, आणि ती देशापासून लपवण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने जर केंद्र सरकार आणि त्यांच्या वकिलांना झापडवलं नसतं तर हा आपल्याला कधीच समजला नसता की हा कितीचा भ्रष्टाचार आहे. अशा परिस्थितीमध्ये या देशात जी अशांतता आहे, संविधान बदलणार असं म्हटलं जात आहे आणि खुलेआम म्हटलं जात आहे, या देशातली लोकशाही संपवणार असं म्हटलं जात आहे, आपल्याला बोलण्यावरही पायबंद लावला जाईल. आपण काय घालायचं, काय फिरायचं, कसं फिरायचं, कुठे फिरायचं ह्याच्यावरती पण पायबंद लावला जाईल. हे सगळं आपल्याला मंजूर आहे. तेव्हा संविधान वाचवण्यासाठी अत्यंत मेहनतीने स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या आपल्या त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला लोकशाही दिली, ती लोकशाही टिकवण्यासाठी वैशाली दरेकर यांची निशाणी मशाल आहे. मशालाचं बटन दाबून वैशाली दरेकर यांना निवडून द्या आणि देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही वाचवा.